नमस्कार, तुमचं आपल्या वीरशो वधू वरुष चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो। बघा, एका वधूचा बायोडाटा मी आज घेऊन आलेलो आहे, पण त्या अगोदर दोन तीन मुद्दे मला डिस्कस करायचे आहेत आपल्या मोबाईल ऍप बद्दल, जे आपण आंतरजातीय वधू वरांसाठी एक मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे 1 मेला, तुम्हाला माहिती आहे, त्याचं नाव आहे इंटरकास्ट सूचक। तर त्या संदर्भामध्ये दोन तीन मुद्दे आहेत मला तुम्हाला सांगायचे, काळजीपूर्वक ऐका। बघा, ज्या वेळेस तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करलात तुमच्या मोबाईल मध्ये, काय व्हायला माहितीये का, बरेच जण फॉर्म जे भरतायत ते अर्धवट भरतायत बरं का। संपूर्ण फॉर्म भरायचा आहे, 3 टप्प्यांमध्ये माहिती आहे, आणि बरेच जण फोटो पण अपलोड करत नाहीयेत, फोटो पण त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे। लक्षात घ्या, 3 टप्प्यांमध्ये फॉर्म आहे, व्यवस्थित फॉर्म भरा, प्रत्येक फील्ड भरा, खूप महत्वाची आहे बरं का। आणि फॉर्म भरल्याशिवाय तुमचा जो काही आयडी असतो, मॅट्रिमोनियल आयडी, तो ऍक्टिवेट पण होणार नाही, त्यासाठी संपूर्ण फॉर्म भरणं खूप आवश्यक आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे, बघा बरेच लोक असे आहेत की बघा ते मराठीमध्ये टाईप करून म्हणजे फॉर्म भरायचा प्रयत्न करतायत, असं करू नका। लक्षात घ्या, एक तर तुम्ही काय करा, इंग्लिश मध्ये भरा किंवा मराठीमधून इंग्लिश लिहा, हे लक्षात ठेवा, कारण मराठी जो फॉन्ट आहे तो आपल्या ऍप्लिकेशनला सपोर्ट करत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मराठी जर तुम्ही टाईप केलं तर त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असं दिसतं, लक्षात घ्या। त्याच्यामुळं मराठीमध्ये अजिबात टाईप करू नका, एक तर इंग्लिश टाईप करा किंवा मराठीमधून इंग्लिश लिहा, समजतं तुम्हाला कसं लिहायचं ते, तर त्या टाईपमध्ये तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, तर ते योग्य राहील असं मला वाटतंय, कारण मराठी भाषेला सपोर्ट करत नाही आपलं ऍप, हे लक्षात ठेवा। बघा, ही जी काही आंतरजातीय नाव नोंदणी आहे ती एक तर तुम्ही केंद्रामध्ये आपल्या करू शकता किंवा तुम्ही मोबाईल ऍपवर सुद्धा करू शकता, या दोन्हीपैकी कुठेही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, हे लक्षात घ्या। दोन्हीकडे नाव नोंदणी फी आणि कालावधी सारखाच आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे तुम्ही कुठेही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये, दोन्हीकडेही तुम्हाला भरपूर स्थळ मिळणार आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका। बघा, जर तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं असेल तर लगेच करून घ्या बरं का, जर तुम्ही डाऊनलोड केलं नसेल तर कसं करायचं, बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली मी सुरुवातीलाच, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ते ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरला पण जा, त्या ठिकाणी पण इंटरकास्ट सर्च करा, त्या ठिकाणी पण तुम्हाला ते ऍप्लिकेशन मिळून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये। भरपूर मुलं मुली त्याला सध्या डाऊनलोड करतायत, तुम्ही केलं नसेल नक्की करा, डाऊनलोड करा ऍप्लिकेशन, लगेच स्थळ सर्च करा, आणि स्थळांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी मेंबरशिप प्लॅन विकत घेण्याची खूप आवश्यकता आहे, लगेच प्लॅन विकत घ्या आणि लगेच स्थळांना कॉन्टॅक्ट करा, स्पेशल मुलांना म्हणतोय, लगेच वधूंना संपर्क करायला सुरुवात करा आणि लग्न जमून घ्या, विनाकारण थांबू नका, ठीक आहे। तर बस आता डायरेक्टली वधूच्या बायोडाटाकडे जातो, बायोडाटा वाचून घेतो, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला। बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा हिना माने, जन्मतारीख 13/8/1990 आहे, जात हिंदू कैकाडी आहे, उंची 5 फूट 3 इंच आहे, रंग निमगोरा आहे, वैवाहिक जर बघितलं तर या वधू सध्या अवैध आहेत, शिक्षण 12वी आहे, बघा डीएड पण झालेलं त्यांचं, आणि सध्या ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत। कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील असतात, त्यांना 2 भाऊ आहेत। पत्ता जर बघितला तर या वधू बघा प्रॉपर वाशिम जिल्ह्यातील आहेत, आंतरजातीय स्थळ त्यांना पाहिजे ऍक्च्युली अशी त्यांची अपेक्षा आहे। तर ही झाली वधूची संपूर्ण माहिती आहे, आवडले असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका, खूप महत्वाचं चॅनल आहे, 100% खात्रीशीर। तर बस आजच्या या व्हिडिओ मध्ये थांबतो, भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये परत एका नवीन वाटासह, तोपर्यंत धन्यवाद।